अतिशय दुखद अशा प्रकार की घटना है। श्री रतन टाटा हे केवळ एक यशस्वी उद्योगपतीच नव्हते तर एक अतिशय मोठ्या मनाचा व्यक्ती होता। रतन टाटांनी देशामध्ये उद्योग तर उभे केलेच आणि त्यासोबत एक मोठी विश्वासार्हता उभी केली आणि टाटा हा जो ब्रँड आहे हा ग्लोबल केला, जगाच्या पाठीवर विश्वासार्हता त्यांनी उभी केली। पण त्याचवेळी आपली सगळी संपत्ती ही टाटा ट्रस्टच्या माध्यमातून त्या ठिकाणी विश्वस्त व्यवस्थेत त्यांनी ठेवली आणि त्यातून टाटा ट्रस्टने केलेलं जे काही कार्य आहे, विशेषतः विविध क्षेत्रांमध्ये त्यांनी समाज उपयोगी केलेलं जे काम आहे, संशोधनाच्या क्षेत्रात केलेलं जे काम आहे, अशा सगळ्याच गोष्टी मला असं वाटतं अतिशय पथदर्शी अशा प्रकारच्या आहेत। त्यामुळे रतन टाटा एक असं व्यक्ती आहेत की जे स्वतःपेक्षा समाजाकरता आणि देशाकरता जास्त जगले आहेत। अशा प्रकारचा व्यक्ती निघून जाणं हे या देशाचं फार मोठं नुकसान आहे। खरं म्हणजे त्यांची जागा कोणीच भरू शकत नाही। मी त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। अंत्यसंस्कार कशा पद्धतीने होणार आहे त्या संदर्भात काही माहिती आहे का? दिल्लीवरून काही कोण येणार आहे? देखिए, रतन टाटा जी ये एक बहुत ही सफल उद्योगपति तो थे ही, लेकिन उससे भी बड़े व्यक्ति के रूप में हम उनको देखते हैं, क्योंकि जिस प्रकार से उन्होंने देश के लिए और समाज के लिए काम किया है, उन्होंने केवल सफल उद्योग नहीं खड़े किए, एक विश्वासार्हता खड़ी की, एक ऐसा ब्रांड खड़ा किया जिसने हमारे देश को एक ग्लोबल इमेज दी और उसके साथ साथ अपनी संपत्ति को टाटा ट्रस्ट में विलीन करते हुए उन्होंने इस विश्वस्त व्यवस्था से, ट्रस्ट से जिस प्रकार के फिलेंथ्रोफिक काम उन्होंने किए हैं, चाहे वो शिक्षा के क्षेत्र में हो, चिकित्सा के क्षेत्र में हो, रिसर्च के क्षेत्र में हो, बुनियादी क्षेत्र में हो, समाज और देश के उपयोगी जो कार्य उन्होंने टाटा ट्रस्ट के माध्यम से किए हैं, मैं ऐसा मानता हूँ कि जितने महत्वपूर्ण उनके उद्योग है उतने महत्वपूर्ण ये कार्य भी है। इसीलिए एक बहुत बड़े मन का व्यक्ति आज हमारे बीच से चला गया है, देश के लिए ये बहुत बड़ा नुकसान है। सर, अंत्यसंस्कार के बारे में थोड़ी जानकारी दीजिए। अजून त्या संदर्भात अधिकृत रित्या त्यांचे लोक जाहीर करतील। आता जी काही माहिती मला देण्यात आली आहे, उद्या NCPA मध्ये 4 वाजेपर्यंत त्यांना ठेवण्यात येणार आहे आणि त्याच्यानंतर अंत्यसंस्कार होतील। पण या संदर्भात जे काही अधिकृत घोषणा आहे ती त्यांनी केलेली अधिक योग्य असेल। ठीक आहे, अभी इसकी कोई जानकारी नहीं है, जानकारी मिलेगी तो आपको बताएंगे। थैंक यू सर, थैंक यू।